मालेगावमध्ये दादा भुसेंच्या मुलाचं लग्न पार पडतंय. लग्नापासून कार्यकर्ते आणि मीडियाला लांब ठेवण्यात आलंय. वराडींच्या संख्येबाबत सोबतच मंत्र्यांच्या उपस्थितीबाबतही गुप्तता पाळण्याचा प्रयत्न केला जातोय. मंत्री दादा भुसे यांचे चिरंजीव आणि खासदार राजन विचारे यांच्या कन्येचा मालेगावी विवाह सोहळा संपन्न होतोय. विवाह सोहळ्यात मोजके नातेवाईक आणि मित्रपरिवाराव्यतिरिक्त इतरांना एंट्री देण्यात आली नाही. लग्नापासून कार्यकर्ते आणि मीडियाला देखील लांब ठेवण्यात आले. दरम्यान वराडींची संख्या आणि मंत्र्यांची उपस्थिती यांच्याबद्दल देखील गुप्तता पाळण्यात आली. राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे यांचे चिरंजीव आविष्कार व ठाण्याचे खासदार राजन विचारे यांची कन्या लतिशा यांचा विवाह सोहळा आज मालेगावच्या आनंद फार्म इथे संपन्न झालेला आहे. आपण बघू शकतो या आनंद फार्मवरची ही दृश्य. ज्या ठिकाणी अतिशय गुप्तता पाळून हा विवाह सोहळा संपन्न झालेला आहे. अनेक आमदार खासदार या विवाह सोहळ्यासाठी इथे उपस्थित झालेले आहे. इतक्यातच राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे हे देखील या विवाह सोहळ्याला शुभेच्छा देण्यासाठी इथे आलेले आहे. मात्र काही मोजक्या वराडी व्यतिरिक्त इतर सर्व वराडींना नो एंट्री देण्यात आलेली आहे. या ठिकाणी सर्व गुप्तता पाळलेली आहे. पोलिसांचा राबता देखील या ठिकाणी आहे. संदीप जेजुरकर, लोकशाही न्यूज, मालेगाव.